ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राष्ट्रवादीने आमच्याशी गद्दारी करून आम्हाला मध्यवर्ती बँकेतून काढलं, आमदार महेश शिंदे। सातारा जिल्ह्यात चुरशीची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनल 14-7 विजयी झाले असून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचा पराभवाची धूळ चारली आहे। कोरेगावच्या विजयी उमेदवारांनी आमदार महेश शिंदे यांना खांद्यावर उचलून घेत गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली। यावेळी बोलताना आमदार महेश शिंदे यांनी सांगितलं की राष्ट्रवादीने आमच्याशी गद्दारी करून जिल्हा मध्यवर्ती बँकेतून काढलं। आमदार शशिकांत शिंदे हे जावलीचे आमदार असून त्यांनी आता कोरेगावमधून बस्तान उठवावे असं सांगत आमदार शशिकांत शिंदेवर विजयी उमेदवारांनी टीका केली आहे। कोरेगावच्या जनतेनं सकारात्मक निर्णय घेतला आणि विकासाला मत या ठिकाणी दिलंय। आज आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांचे पण या ठिकाणी आभार मानतो। ही निवडणूक आम्ही महायुतीतून लढलो आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यश मिळालं। जनतेचे मी पुन्हा मनपूर्वक धन्यवाद देतो। शिवसेनेचं पॅनल कोरगावमध्ये नाही असं काल सांगितलं होतं, काय सांगितलं? मी पहिल्यांदाच सांगितलं की राष्ट्रवादीनं पहिल्यांदा आमच्याशी गद्दारी करून त्या ठिकाणी जिल्हा बँकेत आम्हाला बाजूला काढल्यानंतर ज्या आम्ही जसं विधानसभेला लढलो त्याच पद्धतीनं कोरेगाव शहरात आम्ही महायुतीतूनच लढलो। हे सगळं श्रेय महायुतीचंच आहे आणि स्पेशली जो विकास मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी केला त्याला ह्याला श्रेय जास्त जा। मला बोलायची 2 मिनिट। आज जो निकाल झाला आहे तो आमदार महेश दादा शिंदे हे कोरेगावचे एक आयडॉल आहेत असं झालंय आणि जावलीकरांनी ओळखून जावं की आता त्यांनी आपलं बसताना इथनं उठवावं आणि मुंबई नवी मुंबई त्याचे जावली इथं थांबू नये कारण जनतेनं इतका कौल मोठा दिला आहे की परत त्यांनी ट्राय घेऊ नये एवढीच आमची विनंती आहे त्यांना आणि त्यांच्या नेत्यांना की आमदार महेश शिंदे कोरेगावचे आयडॉल आहेत त्यांनी यांच्या नादाला लागू नये आणि जावलीला जाऊन आपलं त्यांचं बसतान किंवा मुंबईला जाऊन बसवावं आमच्या कोरेगावकरांची मनापासून इच्छा आहे आणि त्यांनी या निकालातनं बघितलं असेल। नमस्कार।